नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओ मध्ये। या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जालना नांदेड महामार्ग कोणत्या गावातून जाणार आणि त्या गावातील किती जमीन यात जाणार। मित्रांनो, यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या आधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, जालना नांदेड महामार्गाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे। राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नुकताच सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे। याच महामार्गाला जोडणारा जालना नांदेड महामार्ग निर्मितीच्या हालचालींना देखील वेग आला आहे। या महामार्गासाठी नांदेड जिल्ह्यात 185 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे। नांदेड जिल्ह्यात हा महामार्ग 12 गावांमधून जाणार असून एकूण 1500 शेतकऱ्यांची जमीन या महामार्गासाठी भूसंपादित केली जाणार आहे। भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा महामार्ग जालना, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यातून जाणार आहे। या महामार्गामुळे या 3 शहरांमध्ये दळणवळण व्यवस्था अधिक सोयीची होणार आहे। मित्रांनो, आता या महामार्गाच्या भूसंपादनाचे काम तेजीत आले असून भूसंपादनासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी हे भूसंपादन करणार आहेत। या महामार्गाची नुकतीच दुसरी अधिसूचना प्रकाशित झाली आहे। आता या अधिसूचना नुसार भूसंपादित होणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन ठरविले जाणार आहे। प्रशासनाकडून सुनावणी घेऊन मूल्यांकनाला अंतिम मंजुरी येत्या काही दिवसात मिळेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला प्रारंभ होईल। मित्रांनो, जमिनीच्या मूल्यांकनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे। या गठित समितीमध्ये नगर रचना विभागातील अधिकारी तसेच भूसंपादन अधिकारी काम पाहत आहेत। मित्रांनो, दरम्यान आता सर्वात मोठे अपडेट म्हणजे या महामार्गासाठी ज्या जमिनीचे भूसंपादन होणार आहे त्या बाधितांना 2013 कायद्यानुसार मोबदला मिळणार आहे। म्हणजे आता संबंधित गावात गेल्या 3 वर्षात झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची पडताळणी होईल आणि मग जमिनीचा सरासरी दर काढला जाईल। मित्रांनो, या सरासरी दरापेक्षा किंवा बाजार मूल्यापेक्षा शेतकरी ना 5 पट अधिक मोबदला मिळेल। मात्र जर शेतकरींनी संमती दिली नाही तर त्यांना 4 पट इतकाच मोबदला मिळेल। या विरोधात मात्र संमती देणाऱ्या शेतकरींना अपील करता येईल। परंतु जे शेतकरी बांधव भूसंपादनासाठी संमती दर्शवतील त्यांना अपील करता येणार नाही। मित्रांनो, कोणत्या गावातून किती जमीन जाणार बघूया। जैतापूर 2.96, बोरगाव तेलंग 3.4, तल्हार 5.96, पिंपळगाव 26.67, विष्णुपुरी 33.76, रहाटी 8.8, बाभुळगाव 25.35, नाळेश्वर 20.76, तुप्पा 15.39, पांगरी 24.6, काकांडी तर्फे तुप्पा 8.72, गुंडेगाव 10.55। मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे जमीन ही हेक्टर मध्ये आहे। म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील 185.96 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी। एवढेच, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये।